नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुताई जाखड यांच्या आदेशानुसार डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यात येत आहे. डोंबिवली पूर्व परिसरातील ग प्रभागातील सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांवर कार्यवाही प्रमुख राजेंद्र साळुंखे व या पथकातील इतर अधिकारी आणि साळवी व त्यांचे कर्मचारी हे कार्यवाही करत सामान जप्त करत आहे. यावेळी पथकाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे म्हणाले, डोंबिवली पूर्व परिसर हा फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम आयुक्तांच्या आदेशानुसार राबवण्यात येत आहे. यावेळी फेरीवाल्यांचे प्रतिनिधी दीपक भालेराव यांनी तसेच राजेंद्र साळुंखे यांनी आपली भूमिका मांडली. माननीय आयुक्त महोदया आणि अतिरिक्त आयुक्त उपायुक्त महोदया यांचे आदेश आहेत की नाफिरिया क्षेत्रामध्ये स्टेशन परिसरामध्ये माननीय हायकोर्टाच्या निर्देशानुसार 150 मीटरपर्यंत एकही फेरीवाला बसता कामा नये. त्याप्रमाणे त्या आदेशात आम्ही पालन करतो आहे. आमची दैनंदिन कारवाई चालू आहे आणि याचं समजा एखादा कोणी जर फेरीवर भेटला तर आम्ही त्याचा माल पकडतो आणि कार्यालय आम्ही जमा करतो. त्यानंतर ज्या नियमानुसार जी दंडात्मक कारवाई आम्ही करतो त्या आदेशाप्रमाणे जे आहे त्यामुळे आम्ही दंडात्मक कारवाई आमची केली जाते. बरं आहे, त्यांच्यावरती जेव्हा कार्यवाही केली जाते तेव्हा त्यांच्या मालाच्या याची एक पावती म्हणून त्यांना दिली जावी अशी त्यांची एक मागणी आहे. आयुक्त महोदय आम्हाला सांगितलेलं आहे यापुढे जेव्हा कारवाई करणार त्या मालाचा आपण पंचनामा करणार, त्यामुळे आमचं आम्ही सर्व पंचनामा सादर. हा मॅडम, तुमचा प्रश्न बरोबर आहे. नोटीस कोणा देईल हे अनाधिकृत हे आम्हाला शंभर टक्के माहिती जर आहे तर नोटीस कोणा देणार? आपण रस्त्यावरचे फेरीवाले थोडी नोटीस देणार. आपण जे अधिकृत दुकानावर आहे आणि त्यांना जर वारवा सांगतो किंवा त्यांना आपण नोटीस देऊ शकतो, पण हे रस्त्यावर फेरीवाले नोटीस देण्याचं कायद्यामध्ये कुठेही नाही, कारण ते अनाधिकृतच आहे. त्यामुळे त्यांना देखील कल्पना आहे की आपण अशा पद्धतीने बसतो आणि त्यांना माहिती आहे. बरोबर, आम्ही दैनंदिन सूचित पण करतो. एक माणुसकी दृष्टी म्हटलं मॅडम, तसंही आम्ही त्याला सांगतो की बाबा बसूच नका, तुम्ही तुमच्या मला नुकसान पण होणार नाही आणि आम्हाला काही हौस नाही तुमचे नुकसान करायचे, परंतु तुम्ही आम्हाला सगळं बसू नका. आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो तुम्ही कायदेशीर आता आयुक्त महोदयांकडे जा किंवा उपायुक्त म्हणजे यांच्याशी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, तिथे तुम्ही तुमचा न्याय मिळून घ्या ना. आणि तसंही सर फेरीवर धोणाचं कार्यवाही चालू आहे, ते होणारच आहे वरिष्ठ स्तरावरती. आमचं आम्ही फक्त आयुक्त महोदयांचे आदेश आम्ही पालन करतोय. फेरीवाला ना फेरीवा क्षेत्रामध्ये फेरीवाला बसून द्यायचं नाही एवढं आमचं काम आहे. त्यामुळे आमची कार्यवाही चालू आहे आणि नित्याची कार्यवाही दैनंदिन कारवाई पुढेही चालूच राहणार आमची. बरं, आज तुम्ही कुठे कुठे कार्यवाही? संपूर्ण रात रोड हा पाटकर रोड आहे, उर्शेगरवाडी आणि रामनगर या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे. जो काही बराचसा माल जमा केलेला आहे आम्ही आता तो आम्ही आता कार्यालय आम्ही जमा करणार आहोत. फेरीवाल्यानंतर सांगितलं आहे रिसर तुम्ही सोमवारी ऑफिसला या, आमच्या सहाय्यक आयुक्त मॅडम आहेत त्यांना भेटायचं आणि रिसर जे काही मूल्यमापन किंवा दंडात्मक जे असेल त्याप्रमाणे तुमचा दंड भरा माल दिला जाईल तुम्हाला, ते सुद्धा मॅडम आमच्या आयु सहाय्यक आयुक्त मॅडम बोलते, त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करणार. नमस्कार, माझं नाव दीपक भालेराव, मी सुद्धा एक पत्रविक्रेता आहे. डोंबिवली शहरामध्ये कल्याण शहरामध्ये जे फेरीवाल्यावरती जे कारवाई चालू आहे ती कारवाई कायदेशीर व्हावी, बेकायदेशीर कारवाईला आमचा विरोध आहे. त्याच्यामध्ये टाऊन वेंडिंग कमिटीला हा पूर्ण अधिकार दिलेला फेरीवाल्यावरती कारवाईच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये फेरीवाल्यावरती आता कारवाई करायचं आहे. आम्हाला सदर फेरीवाल्याला नोटीस देणं बंधनकारक आहे. नोटीस मिळाली का फेरीवाल्याला हा एक प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे, फेरीवाल्याचा जो कायदा जो आहे पतविक्रेता कायदा 2014 त्याच्यामध्ये धारा 33 असं सांगत आहे की जे महाराष्ट्रामध्ये जे काही कायदे कानून असेल त्याच्यामध्ये संसदमध्ये झालेला जो कायदा आहे फेरीवाल्यांचा त्याच्या अनुसार कलम 33 हा जो ॲक्ट आहे हा प्रभावी असणार आहे फेरीवाल्यावर. कारण की फेरीवाला पतविक्रेता हा भारताचा नागरिक आहे आणि भारतीय संविधानाच्या कलम 21 त्याला जगण्याचा मौलिक अधिकार दिलेला आहे आणि भारतीय घटनेच्या कलम 19 त्याला उपजीविका करण्याचा अधिकार दिला आहे, व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे. हे सगळे फंडामेंटल राईट्स आहेत, म्हणजे मौलिक अधिकार दिलेले आहेत. यासाठी हा जो केंद्रामध्ये जो संसदमध्ये झालेला जो कायदा आहे 2014 पतविक्रेता कायदा त्याची अंमलबजावणी महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी केल्या जात नाही असा आमचा आरोप आहे. कारण की 2014 सर्वेक्षण झाला कल्याण डोंबिवलीमध्ये, 2014 लायसन काय दिलं नाही फेरीवाल्यांना, 2014 ओळखपत्र काय दिलं नाही. अगर 2014 फेरीवाल्यांना पतविक्रेता प्रमाणपत्र दिलं असतं, ओळखपत्र अगर दिलं असतं तर आज फेरीवाल्याच्या समस्या दिसल्या नसत्या एवढ्या.
हा जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ज्या फेरीवाल्याच्या समस्या वाढलेल्या आहेत त्याला कारणीभूत महानगरपालिका आहे, आयुक्त आहे, संबंधित विभागाचे उपायुक्त आहेत आणि त्याबरोबर फेरीवाल्याला जो सध्या जे हॉकर झोनचा जो चालू आहे हरकतीचा या संदर्भामध्ये लास्ट टाईमला आमची मीटिंगसुद्धा झाली आयुक्त साहेबांसोबत, संबंधित विभागाचे उपायुक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी कलम 19 अंतर्गत मालाचा पंचनामा झाला पाहिजे त्याच्यावरती चर्चासुद्धा झालेली आहे. ज्या टायमाला आमच्या फेरीवाल्याचा माल ज्या टायमाला घेतला जातो त्या ठिकाणी पंचनामा झाला पाहिजे, त्याचे मोबाईल कवर किती येतं, त्याची भाजीपाला किती येतं आणि त्याची एक प्रत त्या फेरीवाला दिली पाहिजे. कारण की तो माल नंतर सोडवण्याचा बी अधिकार दिलेला आहे कायद्यामध्ये आर्टिकल 19 धारा 19 अंतर्गत. त्या प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पंचनामा फेरीवाला पथक फेरीवाला हातपथकाद्वारे होते का एक आमचा सवाल आहे. जे आमच्या कायदेशीर बाजू आहे त्याच बाजूनी हा कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. बेकायदेशीर कारवाईला आमचा विरोध आहे. जे आहे ते आम्हाला कायदेशीर आमच्यावर कारवाई झाली पाहिजे. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.